जागतिक ख्यातीचे शांतीदूत आणि आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकरजी यांचा महासत्संग कार्यक्रम कोल्हापुरातील तपोवन मैदानावर होणार आहे त्यासाठी मैदानावर भव्य व्यासपीठाची उभारणी करण्यात आली असून एकतीस जानेवारीला महासत्संग आणि एक, महा एक फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता महालक्ष्मी होम होणार आहे पद्मश्री रविशंकर यांच्या स्वागतासाठी अवघी करवीर नगरी सज्ज झाली असून सत्संग आणि महायज्ञाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असं आवाहन ऋषी देवव्रतजी यांनी केले जागतिक कीर्तीचे शांतीदूत आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकरजी एकतीस जानेवारी आणि एक फेब्रुवारी या दोन दिवशी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत तपोवन मैदानावर होणाऱ्या सत्संग सोहळ्यासाठी एकशे वीस बाय साठ चौरस फुटाचे भव्य व्यासपीठ आणि बारा बाय दोनशे पन्नास फुटाचा रॅम्प तयार करण्यात आलाय उत्कृष्ट ध्वनी आणि प्रकाश व्यवस्थेसह हजारो स्वयंसेवक उपस्थितांच्या सेवेसाठी कार्यरत असणार आहेत एकतीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता श्री श्री रविशंकरजी यांचा महासत्संग तर एक फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता महालक्ष्मी होम होणार आहे सत्संग आणि महालक्ष्मी होम या कार्यक्रमासाठी तपोवन मैदान परिसरात नेटकी वाहतूक व्यवस्था केली असून सहा लाख चौरस फुटावर बैठक व्यवस्था करण्यात आली आहे तर पंचवीस एकर मध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे महासत्संग आणि महालक्ष्मी होम या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन गुरुदेव चे निकटवर्तीय आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक ऋषी जी यांनी केले